सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। सावरकरांचा ज्यावेळेस राहुल गांधींनी अपमान केला त्यावेळेस महाविकास आघाडीतल्या एकाही नेत्याने त्यांचा निषेध केला नाही, त्याला त्याकडे कसं पाहताय किंवा त्याला काय उत्तर असेल? महाविकास आघाडी जरी एकत्र असली तरी प्रत्येकाची एक वैचारिक धाटणी आहे। काँग्रेसने काँग्रेसची भूमिका मांडली, आमच्या पक्षप्रमुखांनी या संदर्भाने आपली स्वतःची स्वतंत्र भूमिका मांडली आहे, त्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्रामवर महाविकास आघाडी एकत्र आलेली आहे। किमान समान कार्यक्रमावरती, जरूरी नाही की सगळ्यांना सगळ्यांचे सगळेच प्रोग्राम एकत्रितपणे त्याच्यावरती सहमती असू शकते, त्यामुळे आम्ही आमची भूमिका त्याच वेळेला मांडलेली आहे। मी पुन्हा सांगते, देवेंद्रजींनी शिळ्याकडीला उतरताना बंद करावं, मुद्दे डायव्हर्ट करू नका। 15 लोकांच्या क्लीनचिटचं काय झालं ते बोला, 15 लोकांची क्लीनचिट कशी दिली ते बोला, त्याचं काय झालं? तुम्ही ज्या ज्या लोकांवर आरोप केले आणि ज्याला तुम्ही शिंदे आणि भाजपांमध्ये घेतलं त्यांच्या तुम्ही चौकशा अचानक का थांबवल्यात त्या बोला, त्या पुढे चौकशा का केल्या नाहीत त्याच्यावरती सांगा। आजच्या 4 मंत्र्यांवरती काय ॲक्शन घेतली जाणार ते बोला। नुसता निर्लज्ज शब्द वापरला तर सस्पेन्शन करताय तुम्ही, अरे तुमचे मंत्री धनाधन मारहाण करताय। आज भुसेंचा व्हिडिओ सापडला, भुसे मारतायत, मिनिस्टर माणूस मारतोय, भुसेंचं पोरग मारतंय, त्याच्यावर गृहमंत्री काहीच बोलत नाहीत, कसला न्याय आहे हा? तुम्ही महिला सुरक्षा म्हणता, यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयामध्ये झेंडा फडकवताना एका महिलेची उपस्थिती होती, चांगलं भेटलं आम्हाला। अरे पण त्याच वेळेला सोलापूरमध्ये भाजपचाच जिल्हाध्यक्ष एका माय माऊलीची सगळी इब्रत, त्याच्यावर का काही बोललं जात नाही? बोलावं की भाजपनं त्याच्यावर? भाजपच्या ज्या सोकॉल्ड बायका आहेत, ज्या गोरगरिबाच्या पोरींची आबरूची मात्र राजकीय शिडी करून स्वतःचं राजकीय करिअर घडवतात, पुढे त्याचं काय होतं? ह्याच्यावर बोला ना, मुद्दे डायव्हर्ट करू नका, विकासाच्या मुद्द्यावर बोला, बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोला, 9% जो महागाईचा दर झालेला आहे त्याच्यावर बोला, बेरोजगारीमध्ये काय झालं ते बोला। या सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 15 लाखाने लोकसंख्या का घटली? पहिल्यांदा एखाद्या शहराची लोकसंख्या वाढते हे पहिलं उदाहरण आहे असं की शहराची लोकसंख्या घटते, यावर का बरं बोललं जात नाही? शब्दच करत नाहीत राव, म्हणजे असल बात छिपाने के लिए कितनी नौटंकी करणी पडेगी। आणि तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही वाटेल त्या पद्धतीने कलम लावणार, वाटेल त्या पद्धतीने लोकांना धाकधपटशा दाखवणार, मग सूक्ष्मांधारावर ईडी CBI लागत नाही तर अशा पद्धतीची काहीतरी कुभांड रचणार, परंतु आता लोक तुमच्या अशा दडपशाहीला फसणार नाही, हा बहुजन समाजही फसणार नाही, कारण इथला OBC समाज, इथला 18 पगड जातीतला समाज हा प्रचंड आता जागा झालेला आहे। थँक्यू।